24 डिसेंबर ते फलटणच्या शहराच्या बाहेर माननीय आमदार महाबोधी साहेबांचा मुलांचा अपघात झाला. सुमारे 3:30 दरम्यान झाला असेल. तात्काळ पोलीस यंत्रणा डॉक्टर्सना केला होता. सध्या सर्व जे सोबत चार जण आहे आमदार साहेब त्यांचा उपचार चालू आहे. नागपूरवरून पुण्याला आल्यानंतर पुण्यावरून मतदार संघात गावी जाताना जेव्हा नदीमध्ये गाडी कोसळली त्याच्यामध्ये कशी कोसळली त्याच्यामध्ये समोरच्या वाहनानं थोडस समोरच्या वाहनाशी जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे. परंतु नदीत कोसळलं आणि हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर सकाळी साधारण 3-5 दरम्यान मला जयकुमार यांचा फोन आला. गाडीचा अपघात झालेला आहे आणि लोकेशन सांगता येणं शक्य नाही आहे पण सुमारे आसपास पड्ड्याच्या आसपास आहे. आणि साधारण 5 ते 6 मिनिटात तिथं पोचलो. गाडी जवळपास 70-80 फूट पेक्षा जास्त उंची खाली पडली. ती गाडी वरून आपटल्यामुळे त्या गोरे साहेब असतात त्याच साईडनं गाडी खाली आपटल्या गेल्या. गाडीतल्या ते सीट्स वगैरे तुटल्या ते ड्रायव्हरांनी गेलं गंभीर दुखापत होती. हे स्वतः बाहेर आले होते. गाडीतून बाहेर आलेलं सर्व त्यांच्या कर्मचारी स्टाफ सिक्युरिटी 5 ते 6 मिनिटात पुढच्या ॲम्ब्युलन्स आले होते. ते सर्वांना त्यांनी हलवलं. मग स्वतः शेवटच्या ॲम्ब्युलन्समधून गोरे साहेबांचे 3 बरकड्यांना त्यांची दुखापत झाली होती आणि लवकरच ठीक होती. तर एक माणशी व्यवस्थित बोलतात. मी रुबिहॉलमध्ये न्यूरो ट्रॉमा विभागाचा अतिदक्षता विभागाचा प्रमुख आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज पहाटे आमदार गोरे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर 6 वाजता आम्हाला रुबिहॉलला इंटिमेशन मिळालं की ते रुबिहॉलमध्ये येत आहेत. ते साधारण 7:45 रुबिहॉलमध्ये पोहोचले. आम्ही त्यांना इमिजिएटली तातडीने आमच्या सर्व टीमनी त्यांना अटेंड केलं, बघितलं. सुदैवानी त्यांना कुठलीही मेजर इंजुरी नाही आहे. ते शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलत आहेत. त्यांचे सर्व पल्स बीपी व्यवस्थित आहे. त्यांना थोडा छातीला डाव्या साईडला मुक्कामार बसलेला आहे. त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. मला विनंती आहे की सर्वांनी पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आमदार साहेब सुखरूप आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत.